नमस्कार, मी पूजा वाघ। आपण पाहत आहात स्टार 24 फास्ट न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील सर यांची खास मुलाखत घेतली आमचे प्रतिनिधी सूरज चव्हाण यांनी, माझं शहर माझा माणूस या उपक्रमांतर्गत। चला तर पाहूयात ही दिलखुलास मुलाखत। नमस्कार, मी सूरज चव्हाण। स्टार 24 फास्ट न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। स्टार 24 फास्ट न्यूज हे नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात आणि त्या माध्यमातून विविध मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो। आज देखील आपण माझं शहर माझा माणूस या सत्रामध्ये आपण अशा ठिकाणी आलो आहोत की जी नाशिककरांना देखील प्रत्यक्ष आहे आणि ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत। तर माझं शहर माझा माणूस या उपक्रमामध्ये आज आपल्याबरोबर आहेत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील सर। गुन्हेगारांचा कर्दनकार ही जरी त्यांची ओळख असेल तरी त्याही पलीकडे त्यांची माझा माणूस म्हणून ही वेगळीच ओळख आहे। अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर या कार्यक्रमात। आपण सर्व नमस्कार, धन्यवाद सर। नाशिकमध्ये काम करायची संधी मिळाली तर काय सांगायचं? नाशिक आपण पाहिलं तर महाराष्ट्राची मोठी ओळख आहे। इथे तुम्हाला द्राक्ष आणि रुद्राक्ष म्हणजे अध्यात्म त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शेतीची उपकरणं किंवा एक्सपेरिमेंटेशन ज्या प्रकारे केलं जातं सगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील। नाशिक जिल्ह्याला शहराला मोठा वारसा लाभलेला आहे, ऐतिहासिक वारसा आहे तो। आजचा नाही तर रामायण किंवा त्यापूर्वीच्या काळापासून हे एक पवित्र ठिकाण मानलं गेलेलं आहे, तेव्हा अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं हे खरंच भाग्याचं असं मी मानतो। आयुष्यात वाटलं नव्हतं की बाबा कधीतरी चांगल्या नाशिकसारख्या ठिकाणी काम करायला मिळेल, परंतु शासकीय नोकरी मिळाली म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मिळतं। तिथून जे अनुभव आपल्याला मिळतात ते मोलाचे असतात। आपण नाशिकचं भौगोलिक परिस्थिती पाहता, इथे तुम्हाला ज्याला आपण मिनी महाराष्ट्र म्हणू शकू अशा प्रकारे आपल्याला पाहिलं। पश्चिम महाराष्ट्राचे भाग आपल्याला इथे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात जशा प्रकारे शेती आणि मुबलक पाणी आहे त्या प्रकारचे आपण इथे प्रभाग पाहतो। उत्तर महाराष्ट्राच्या आपल्याला छटा पाहायला मिळतात। मराठवाडा विदर्भाचं जे आहे तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो। शेतीच्या बाबतीत नाशिक हा नेहमीच महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे। द्राक्षाची शेती म्हणा, द्राक्षाच्या शेतीतल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी म्हणा, कांद्यामध्ये तर भारतातच नव्हे तर आशिया खंडात कांद्याचा दर जो आहे तो नाशिक जिल्ह्यात होता। टोमॅटोची शेती झाली, डाळिंब झालं, वेगवेगळी नाविन्यपूर्वक शेती जी आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे। आजकाल आपण पाहिलं तर ड्रॅगन फ्रूटमध्ये पण आणि ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव जे आहे ते नेहमीच अग्रेसर घेतलं जातं। मी तसा सांगली जिल्ह्यातला, मी 11वीत असताना शिक्षण सोडलं होतं आणि शेती चालू केली होती। आता शेतीत आमच्याकडे द्राक्षाची बाब होती, गुलाबाची बाब होती। द्राक्षाच्या बाबतीत आम्ही बाजारात गेलो की पहिलं विचारतो बाबा नाशिकच्या द्राक्षाला किती दर दिला आहे, त्यावर आमचं ठरायचं की बाबा कशा प्रकारे रेट्स तिथे पुण्यात किंवा मुंबईत डिसाईड होते। तर त्यामुळे त्यावेळेपासून नाशिकचं कुतूहल असायचं किंवा द्राक्ष शेतीच्या बाबतीत नाशिक हा नेहमीच कुठेतरी अग्रगण्य असायचा। काळांतराने इथे SP पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली, त्यावेळेला इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पण हळूहळू जाणू लागले की बाबा इथे कशाप्रकारे शेतकऱ्यांची व्यापण करून फसवणूक होत चाललेली आहे आणि त्याला कुठे त्या आळा बसणं गरजेचं होतं। त्याच्यात मग एक आपण उपक्रम जो इथे राबवला त्याच्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी 1.5 वर्षात शेतकऱ्यांचे आपण 20 कोटी रुपये परत देऊ शकलो। त्याचबरोबर एक व्यापाऱ्यांमध्ये पण कुठेतरी एक थोडी भीतीचं वातावरण निर्माण झालं की बाबा इथल्या शेतकऱ्यांना आपण नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण फसवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कायदेशीर गुन्हे होऊन आपल्याला कुठेतरी मोठा दंड त्याच्यात होऊ शकतो। त्यामुळे कुठेतरी आपण यावर्षी शेतीमालाची विक्री पाहिली तर व्यापारी जे आहेत ते स्वतःहून शेतकऱ्यांना पैसे जे आहेत त्या मालाचे ते द्यायला तयार होत आहेत।
अजून एक इथे आपल्याला प्रामुख्याने जो प्रश्न जाणवला तो म्हणजे इथे आल्यानंतर आपण पुष्कळच्या ठिकाणी जे अवैध धंदे होते ज्याला ऑनलाईन गॅम्बलिंग जो प्रकार होता लावलेचा त्याच्यावरती आपण थोडी कारवाई केली. कारण तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग फसत होता आणि हा जो तरुण वर्ग होता हा काही धनधान्यांचा पुरण होती ही आपली सर्वसामान्य घरातली आणि शेतकऱ्यांची मुलं होती. त्यामुळे याच्या कुठेतरी आपल्याला मोठी कारवाई करणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण याच्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करून याच्यातला जो मुख्य आरोपी होता कैलाश यांना त्याला आपण अटक केली होती. त्याच्यावर आपण मोकाच्या संदर्भाने कारवाई करण्याच्या संदर्भाने आपण प्रक्रिया चालू केली होती. नक्की सर, थोडक्यात काहीतरी कुठेतरी मानसिक आधाराची गरज असते आणि त्यातून मला न्याय मिळेल ही भूमिका फार महत्त्वाची असते आणि सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षाच ही असते. जसं आपण आता उल्लेख केला की बऱ्याचशा गोष्टी जे उकल झाले आणि त्याला न्याय देण्यात यश पण आलं आपल्याला. सर, गुन्हेगारांवरती आळा तर बसला, गुन्ह्यांची उकल झाली, पण याची सांगड घालताना नेमकी आव्हानं काय समोर आली? सर्वात मोठं आव्हान जे असतं ते म्हणजे पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील दरी जी आहे ती कमी करणं हे महत्त्वाचं आहे. ते अजूनही आव्हान आहे आमच्यासाठी. मला अजूनही लहानपणीची गोष्ट आठवते की माझ्या आजोबा सांगायचे की कधीही तीन ठिकाणच्या पायऱ्या चढत जाऊ नको, पोलीस स्टेशन, कोर्ट आणि हॉस्पिटल. आता काळांतराने पोलिसांच्या नोकरीत लागलो दररोज त्या पायऱ्या चढण्याच्या योगाला. पण मनात अजूनही ती गोष्ट नेहमी जाणवायची की बाबा त्यावेळेला का असे आजोबा म्हणायचे. तर तसं पाहिलं तर बाबा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांची सत्ता होती, त्यावेळेला पोलीस मशिनरी जी आहे किंवा पोलिसांना ते एक ठराविक उद्देश ठेवून त्याचा वापर केला जायचा की बाबा कुठेतरी भारतीयांवर वचक बसावं किंवा काही इंग्रज सत्तेच्या विरोधात काही घडत असेल तर त्याची पटकन माहिती मिळावी त्या दृष्टिकोनातून त्याचा वापर केला होता. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांच्या बाबतीत भीती आणि बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण कुठेतरी ती दरी तशीच राहिली आहे. आजही आपल्याला पोलीस हे कुठेतरी वेगळे आहेत आपल्यापासून ही भावना आपल्यामध्ये आहे. आता तसं पाहिलं तर आमच्या घरात कधीच कोणी पोलिसात नव्हतं. पोलीस पाठीलकी असणं वेगळं राहते पण पोलीस दलामध्ये तसं घरात पोलीस नव्हतं. त्यामुळे आता मला अजून तो एक किस्सा आठवतो की ज्यावेळेला यू पी एस सीचा निकाल लागला होता आणि थोडं समजलं होतं की बाबा पोलीस दलात येणार आहे तर त्या मनात कुतूहल होतं की बाबा पोलीस दल कशा प्रकारे काम करतो. कारण का आधीपासून आई वडिलांकडून भीतीचं जो वातावरण सांगितलं होतं आई तर म्हणायची की जेवणानेच पोलीस मामाला बोलू का त्याला त्या ताब्यात देऊ का तेव्हा ते भीती आधीपासून होती. तेव्हा तर नोकरीत लागलं तर काय प्रकारे असतं पोलीस खातं हे समजून घेण्यासाठी म्हटलं कोणातरी विचारणं गरजेचं आहे. आता कोणाला विचारावं तर आमच्या गावात नुकतेच पोलीस खात्यातून रिटायर झालेले एक अंमलदार होते. त्यांना रिटायर होऊन एक 6-8 महिने झाले होते. म्हटलं त्यांना जाऊन आपण विचारावं की बाबा कशा प्रकारे असतं कामकाजवर. गेलो मग त्यांच्याकडे, म्हटलं काका नमस्कार. ते म्हटलं बा नमस्कार, ये बेटा काय झालं, कसं झालं परीक्षा वगैरे, निकाल लागला का? म्हटलं हो काका निकाल लागला. वा 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 अभिनंदन. म्हटले कुठली नोकरी मिळाली? म्हटलं काका पोलीस दलात येतोय आता. त्यांनी काय म्हणावं? अरा 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 येतोस का आता पोलीस दलात? आता आयुष्यात कुठलेही सण, कुठले उत्सव, गणपती असो, नवरात्र असो, दिवाळी असो, इतर उत्सव, ईद असो, बकरीद असो किंवा कुठलेही उत्सव असो, कधी तू स्वतःच्या घरी स्वतःच्या कुटुंबाबरोबर आता साजरे करू शकणार नाहीस. सगळे उत्सव हे तुझे रस्त्यावरती बंद असतात जाती. त्यावेळेला कुठेतरी मनात विचार केला होता किंवा आपले हे जे काही सगळे सण उत्सव आहेत ते इथून पुढे आपण आपल्या पोलीस दलातल्या लोकांबरोबर त्याचबरोबर समाजातली जे सर्वसामान्य जनता असेल जी अशा सणांच्या वेळेला आमच्यावर खांद्याला खांदा लावून उभे राहते त्यांच्यावर साजरा करायचा. आणि आज आता सर्व्हिसमध्ये 14 वर्ष झाली, प्रत्येक सण उत्सव आपल्या लोकांबरोबर रस्त्यावर त्यांनी आता साजरा करतो आणि त्याच्यात कुठेतरी एक वेगळेपण आणि आपुलकी जी आहे लोकांकडून मिळते ते निश्चितपणे आम्हाला कुठेतरी पाठ थोपटल्यासारखं तयार झाले होते. आणि नक्कीच हे काही दरी एकाच दिवसात किंवा एका पटकन एका झटक्यात कमी होईल असे नाही. हळूहळू दोन पावलं लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे, त्याचबरोबर पोलिसांनी देखील दोन पावलं पुढे येणं गरजेचं आहे. हे प्रश्नच नाही सर,
प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्या सेवेमध्ये कार्यरत असताना जसं मी महेश उल्लेख केला, आपला जो काळ असतो तो बिझी शेड्यूल असतं सगळं. जरा एक व्यक्ती येतो तुमच्याकडे, परिवाराला वेळ देणं कसं शक्य होतं? परिवाराला पहिले 2 वर्ष ॲडजस्ट करणे एकदम कठीण झालं होतं. ड्युटीचे काय वेळ नसते, काय नसते. चुकून रात्री फोन आला 9-10 वाजता की काही घडलेलं आहे, पटकन जावं लागतं. अशा वेळेस चिडचिड व्हायची पहिले 5-6 महिने की बाबा कधी येता कधी जाता, कुटुंबाला शनिवार रविवारचा ते वेळ द्या. पण काळांतराने एक तुमचे गृहमंत्री चांगले असतील, म्हणजे काय गृहमंत्री म्हणजे आमच्याकडे कोण तर बायको असते, गृहमंत्री चांगले असते, समजून घेणार असते, तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. आता घरच्याने सवय झालेली असते, त्यामुळे उलट कधी फोन आला तर आता तेच म्हणतात की नाही सिरियस दिसते, तुम्ही स्वतः जाऊन या. आणि खंबीरपणे तुमचे घरचे लोक समजा फॅमिलीकडे लक्ष देत असतील तर तुम्ही चांगल्या उत्साहाने तुमच्या कामात वेळ देऊ शकता. आणि मग अशा वेळेला पुष्कळ असे होते किंवा कुठेतरी घरच्या निघून आपण बाहेर गेलो, ट्रिपला गेलो नाही किंवा कुठं पिक्चरला गेलो, कुठेतरी मध्ये फोन येतो, पण द्यावं लागतं लगेच. पण अशा वेळेला परिस्थिती समजून ते पण तुम्हाला साथ देतात आणि हेच खरं आयुष्याची आहे. ओके सर, खरं जर बघितलं तर सगळं प्रेक्षकांना मला आवडून सांगावं असं वाटतं की खूप मोठा त्याग आहे. कारण अहो रात्र रात्रंदिवस जर वेळेचं बंधन नाही किंवा वेळच नाही आहे, अशा पद्धतीने एक आपला घरातला माणूस एक सेवेसाठी हजर आहे आणि आपण एकटे राहतोय, म्हणजे ही त्यागाची भूमिका आहे. आणि नक्कीच मी तर म्हणेल की हा सन्मानाचा भाग आहे आणि हा सन्मान सरळ बघितलं तर सर्वसामान्य माणसाने तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांनीच करायला हवा. सर, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, आता गुन्हेगारी जर बघितली तर ही याला वयाचं बंधन नाही राहिलेलं. हे जर बघितलं तर बाल गुन्हेगारी देखील वाढत चालली, स्त्रियांचा सुरक्षेचाही प्रश्न देखील आयरणीवर असेल, ही तारेवरची कसरत आहे. तर नेमकं जर बघितलं तर इतकं मोठं मोठ्या प्रमाणात ते वाढत चाललं आहे, इतकं मोठ्या प्रमाणात डोक्यावरती काढलं आहे, काय कारण असू शकतं? आपण पाहिलं तर हे बघा, समाज हा काळाबरोबर बदलत असतो. आता आजचा काळ पाहिला तर एक माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणून आपण याच्याकडे पाहतो. नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. आता तुम्ही आम्ही आपण ज्यावेळेला कॉलेज किंवा शाळेत असू त्यावेळेला मोबाईल हा कधी आपण पाहिला नव्हता. आज पाहिलं तर लहान मुलांना त्या हातात लवकर मोबाईल आले, त्यावेळेला आपला मोबाईल ही संकल्पनाच माहीत नव्हती. आणि ज्यावेळेला मोबाईल आले त्यावेळी ते मोठ्याचे गठ्ठे मोबाईल असायचे आणि ते त्यावेळेला आपला वापर एवढा होऊ शकत नव्हता. काय तर त्यावेळेला त्याची किंमत पुष्कळ मोठी असायची, कॉलेजचे रेट मोठे असायचे. आज माहिती तंत्रज्ञानाचं युग अशा प्रकारे वाढलेलं आहे की लहान लहान मुलांकडे पण मोबाईल आहे, त्याच्यावरचं इन्फॉर्मेशन नेटवर्कच्या गोष्टी त्या पाहतात, त्या त्याच्यातून ऐकतात, त्याच्यातून ते आकलन करतात. माहिती तंत्रज्ञान ही निश्चितपणे चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यातून लोक काय आत्मसात करतायत हे देखील कुठेतरी गरजेचं होतं आणि ते पाहणं. आज पूर्वीच्या काळात लोकांची मॅच्युरिटी जी आहे त्याचं वय पाहता आज कुठेतरी ते वय कमी होत चाललेलं आहे. मुलं लवकर मॅच्युअर होत आहेत, आजूबाजूची परिस्थिती पाहतायत, त्यांना इंटरनेटमधून नेट सोशल मीडियाच्या मार्फतीने नवनवीन इन्फॉर्मेशन त्यांना मिळतात. त्यामुळे समाजाचे प्रश्न, समाजाच्या जे बांधिलके आहेत त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी थोडा आपल्याला त्यात बदलताना होत आहे. मग याच्यातूनच पुष्कळ आपण बघतो की बाबा गुन्हेगारी जी आहे त्याचंही स्वरूप बदलत चाललेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पोलिसांच्या मार्फतीनं उपाययोजना निश्चितपणे आपण घेतोय, पण याच्याबरोबर समाजातून पण त्या दृष्टिकोनातून उपाययोजना होणं गरजेचं आहे. आज मी असं म्हणेन की आई वडिलांची जबाबदारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता 15-20 वर्षापूर्वी आई वडिलांची जबाबदारी ही होती, त्याचा आपण कुठेतरी त्याचीही आपण तुलना केली तर आजच्या आई वडिलांची जबाबदारी मोठी आहे. काळात तर आज पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो की दोघंही आई वडील कामांच्या निमित्ताने बाहेर असतात, किंबहुना वडील किंवा आई कामांनिमित्ताने बाहेर असते. मग अशा वेळेला मुलांवर संस्कार घडवणं हे जुन्या काळात कसं व्हायचं, पुष्कळ एकत्र कुटुंब पद्धती असायची किंवा आजी आजोबा असायचे,
त्यांच्याकडून मुलांवर एका प्रकारे संस्कार चांगल्या प्रकारे होऊ शकत होते. आज तो वेळ देणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे. त्यामुळे कुठेतरी कुटुंबांना मुलांवर लक्ष ठेवून संस्कार घडवणं ही काळाची गरज आहे. नक्की सर, याच्यासाठी म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याच्याबद्दल बोलणं किंवा नंतर तो पश्चाताप करण्याआधी जसं आपण उल्लेख केला, आधीच जर ह्या गोष्टीचं जर नियंत्रण राहिलं तर पुढे अशी वृत्तीच निश्चितपणे ते इंग्रजीमध्ये म्हण जशी आहे की बाबा प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. कुठलीही गोष्ट घडल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या ऐवजी ती आधीपासूनच घडू नये या दृष्टिकोनातून थोडा उपाययोजना करणे तेवढीच काळाची गरज आहे. बरोबर सर. आणि उल्लेख केला आपण की जसं माध्यम आहे, आता मोबाईलसारखं माध्यम आलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धती असतात आणि तेच जर बघितलं तर त्याच्यावरती नियंत्रण नसल्यामुळे आणि त्याचे आधार घेऊन क्राईम सहज घडला जातो अशी एखादी काही एखादी आठवण आम्हाला सांगता येईल की ज्याच्यामुळे त्याचा योग्य वापर नव्हता किंवा व्हायरल झाला किंवा काय आणि मग तो गुन्हा घडला असं काही? निश्चितपणे आज आपण पाहतो की बाबा तरुण पिढीकडे मोबाईल आहे पण ते मोबाईलचा योग्य वापर करणं हे देखील गरजेचं आहे. तरुण पिढीमध्ये मोबाईल आल्यामुळे आजकाल मोबाईल प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमेरा आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा हे तर कॉमन होत चाललेले आहेत. अशा वेळेला मग काही काही ठिकाणी आपण प्रेम संबंधातून नको ते व्हिडिओज एकमेकांना शेअर केलेले आपण पाहतो आणि ज्यावेळेला हे जे संबंध आहेत ते कटू होतात अशा वेळेला त्या गोष्टीचा कुठेतरी चुकीचा वापर पण होता आपण पाहून त्यातून आपण गुन्हे दाखल करून संबंधित आरोपीला अटक पण केलेला आहे. तर अशा वेळेला मी तरुणांना हेच सांगेन की बाबा माहिती तंत्रज्ञानाचे निश्चितपणे आपण त्याचा चांगला माहिती तंत्रज्ञानाचा चांगला प्रकारे वापर करून घेतला पाहिजे. पण अशा वेळेला काही खबरदारी घेणं पण गरजेचं आहे की आपण ज्या गोष्टी त्याच्यावर करतो त्याचा कोणतरी दुरुपयोग पण करू शकतो ही कुठेतरी भावना मनात ठेवणं गरजेचं राहणार आहे. आज तुम्ही म्हटलं की सर्वात आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट काय तर हे मोबाईल आहे. तुम्ही काय करता, कुठे जाता, काय कोणाशी बोलता, काय बोलता हे सर्व गोष्टी तिथे राहतात. याचा कुठे ना कुठेतरी ॲनालिटिक्स बॅकएंडला चालूच असतं, त्याला आपण बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणतो. त्या गोष्टी चालू असतात, त्या आधारावर तुमच्या चॉईसेस काय, तुम्ही कशाप्रकारे विचारता, ह्या गोष्टी कुठेतरी जाणवतात. बरोबर सर. सर दुसरं असं की एखादा गुन्हा ज्यावेळेस घडतो त्यावेळेस एखादा साक्षीदार असतो किंवा त्याने सगळं बघितलेलं असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, किरकोळ गुन्हे देखील असतात किंवा काय होतं असं याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न असा की तो पुढे यायला जरा घाबरतो, कुठेतरी भीती त्याच्याकडे की मी कसं सांगू. जसं मग असे आपण सांगितलं की पोलीस यंत्रणा आणि पोलीस हे आपल्या मदतीसाठी कायम आहेत आणि एक मग एक पावलं मी तर म्हणाल की असंख्य पावलं पुढे आहेत मदतीसाठी, परंतु ती भीती की नाही अरे मी कसं सांगू किंवा मी कसं बोलू धजावत नाही, तर ही भीती जायला हवी आणि काय नेमकं करायला हवं? सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आता मी पोलीसमध्ये आलो आहे, आम्ही काय कुठून आकाशातून पडलेलो नाही. आम्ही पण सर्वसामान्य लोक आहोत जे पोलीस दलात आलेलो आहोत. आता आम्ही फक्त वर्दी घातली म्हणून आम्ही पोलीस आहोत? आज प्रत्येक सर्व शांतताप्रिय सर्वसामान्य नागरिक हा वर्दी न घातलेला पोलीसवाला आहे असं माझं म्हणणं आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी एक पोलीस दडलेला आहे. त्यामुळे पहा की तुम्ही चालत जात आहात, तुम्हाला दिसतं की काहीतरी रस्त्यावर चुकीचं घडलं चाललेलं आहे, निश्चितपणे तुम्ही तुमचा आवाज तिथे उचलता आणि त्या त्या चुकीच्या घडलेल्या गोष्टीबद्दल तिथे पटकन तुमचा आवाज उचलून ती योग्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करता की बहुन अशा गोष्टी घडू नये त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. हे का? तर तुमच्यामध्ये तो कुठेतरी पोलीसवाला दडलेला आहे. आमच्यासाठी तो तुमच्यातला दडलेला पोलीसवाला महत्त्वाचा आहे. पुष्कळ आम्हाला लोक विचारतात की साहेब नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 75 लाखाच्या आसपास आहे, तुमचं नाशिक ग्रामीण पोलीस दल हे 3600 आसपास आहे, या 3600 लोकांच्या आधारावर तुम्ही एवढं पोलीस दल किंवा एवढं जी लोकसंख्या आहे ती कशी कंट्रोल करता आणि जिल्ह्यात कशी शांतता ठेवू शकता? तर त्यावेळी मी त्यांना सांगतो की माझे पोलीस दल हे फक्त हे 3600 जे माझे पोलीस अंमलदार अधिकारी आहेत ते नाही आहे,
तर या 75 लाखापैकी मी जे शांतताप्रिय 74 लाख लोक आहेत ते माझं पोलीस दल आहे. त्या आधारावरच आपण शांत समाजात शांतता प्रस्थापित ठेवू शकतो. आता आपण जो प्रश्न विचारला की पुष्कळ या ठिकाणी मग लोक साक्षीदार असतानाही पुढे येताना घाबरतात, तर या आपल्या मार्फतीने मी लोकांना आवाहन करेन की असं कुठे काही गैरकायदेशीर घडताना आपण पाहिलं निश्चितपणे आपण त्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करा. आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्यात येईल. पुष्कळदा आपण पोलिसांमार्फतच तक्रारदार होऊन आपण तिथे गुन्हा देखील दाखल करतो. त्याचबरोबर साक्षीदारांना कुठेही कोणताही त्रास होऊ नये याच्याबरोबर तिने पोलीस दल पोलीस म्हणून आपण निश्चितपणे प्रयत्नशील असतो. त्याचबरोबर असं कुठेही साक्षीदारांना त्यांच्या जीवाला काही बरं वाईट करण्याचा असं कोणी धमकी जरी दिली तर त्या संदर्भाने आपण योग्य ते कायदेशीर पाऊल उचलून त्याच्या संदर्भाने कोर्टाला पण अवगत करत असतो. कारण काही बघा गुन्हेगार ज्या वेळेला बेलवर सुटतात त्याच्या मोगून सुटत नसतात त्यावेळेला फिर्यादीला किंवा साक्षीदारांना तो कुठल्याही प्रकारे बोलून बोलणार किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही ह्या अटींवरतीच पुष्कळदा कोर्ट त्यांना बेलवर सोडत असतात. अशा वेळेला समजा साक्षीदारांना धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर निश्चितपणे त्याचं बेल कॅन्सल करून आपण त्याचा वेळ कॅन्सल करण्याचा प्रयत्न करून आपण त्याला निश्चितपणे जेलमध्ये पण टाकू शकतो. नक्की सर, मी तर म्हणेल की आजच्या या मुलाखतीचा सर्वात मोठा आणि जसं त्याला हायलाईट करता येईल असा मुद्दा आणि अशी जी काही मनातली जी भीती होती सरांनी आज ती दूर केलेली आणि असं जर झालं तर नक्कीच त्या वृत्तीला आळा बसेल आणि पुढे ही जी काही दहशत असते प्रत्येक ठिकाणी हे नष्ट होईल. कारण हे आपल्यासाठीच आहे, ही जाणीव जर पहिले आपण समजून घेतली तरी तर नक्कीच हा प्रश्न सुटणार आहे. सर, आता मी तो जरा काही सामाजिक संस्था म्हणजे एक रोखठोक किंवा जसं कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून पाटील सरांची ओळख आहेच, परंतु त्या पलीकडे जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की माझा माणूस आपला माणूस म्हणून पण एक सरांची ओळख आहे, तर इथपर्यंत मर्यादित न राहता सर काही सामाजिक संस्था असतील अजून इतर कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण हजेरी लावतात योग्य लोकांना मार्गदर्शन देखील केलं जातं, काय सांगायचं आहे त्या? मगाशी जसं मी सांगितलं की आमचं पोलीस दल हे फक्त आमची एवढी स्ट्रेंथ आहे 3,000 त्याच्या पुरती अवलंबून नसून समाजात जे चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत ते देखील कुठेतरी आमच्या पोलीस दलाचा भाग आहे. का तर ती आम्हाला ती त्या संस्था तिथली ती मंडळी ती लोक ही आपल्याला कुठेतरी समाजात शांतता राखण्यासाठी नक्कीच मदत करतात आणि ते स्वतः देखील प्रयत्नशील असतात. त्यामुळे अशा संस्थांना कुठेतरी एक आपण चांगल्या सभासकीची त्यांच्या पाठीवर थाप देणं हे आमचं पोलीस म्हणून कर्तव्य असं मला वाटत असतं. त्यामुळे अशा ठिकाणी मी निश्चितपणे जाऊन त्यांच्या आपण त्यांना मार्गदर्शन पण करतो, त्याचबरोबर त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्याही आपण जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपण एक कुठेतरी समाजाला सांगतो की अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामुळे समाजात शांतता अबाधित राहू शकते आणि अशा कुठेतरी जे तरुण मुलांच्या संघटना झाल्या किंवा वयस्कर जे अनुभव प्राप्त जे लोक असतात त्यांच्या संघटना झाल्या त्यांना आपण कुठेतरी समाजामध्ये आपल्याला या वाढवणं ही काळाची गरज आहे. का जसं मी मगाशी म्हटलं कुठेतरी आपल्याला कुटुंब व्यवस्था जी आहे ती हळूहळू आपल्याला जे एकत्र कुटुंब संस्था होती तिथून बदल होताना आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या सामाजिक संस्था आहेत यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून चांगली तरुण पिढी घडवणं यांची जबाबदारी मोठी राहील. त्यामुळे त्या जबाबदारीमध्ये पोलीस म्हणून आम्ही पण त्यांच्या सोबत नेहमीच राहतो. नक्की सर, आता शेवटच्या प्रश्नाकडे सर्वांना हवा हवा असा आणि आमच्याबरोबर असावा असे एक व्यक्तिमत्व म्हणजे आज नाशिककरांच्या दृष्टीने ते दिसतं की सचिन पाटील सर या मुलाखतीच्या माध्यमातून ही जी काय अपेक्षा आहे सर्व नाशिककरांची काय आवाहन करा सर? सर्व नाशिककरांनी एकच आवाहन करेन की नाशिक हा आपला सर्वांचा जिल्हा आहे. आपला जिल्हा शांत आणि प्रगतिशील करावा हे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे. तुम्ही आम्ही आपण सगळे आपल्या भावी पिढीसाठी आपल्या मुलांसाठी स्वप्न बघत असतो त्याच्या चांगल्या भविष्यासाठी
त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, त्यांनी चांगली नोकरी मिळावी, त्यांनी त्याच्यासाठी चांगलं भविष्य हे आपण प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी मिळावं ही एक मनाची इच्छा आपण व्यक्त करतो. पण हे सर्व घडण्यासाठी तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न करणंही तेवढंच करायचं असणार. तर या जिल्ह्यामध्ये शांतता प्रगतिशीलता हे नेहमीच नांदावी याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र मिळून प्रयत्न करूया. नाशिक ग्रामीण पोलीस दल हे सदैव आपल्या बरोबरच राहील. आणि जसे मी मगाशी म्हटलं, पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये दरी ही कमी करण्याची काळाची गरज आहे आणि ती दरी आपण दोघेही एकत्र मिळून कमी करूया व येणाऱ्या काळात सुफलाम सुजलाम आणि प्रगतशील नाशिक जिल्हा आपण तयार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, ॲक्च्युली एका मुलाखतीमध्ये हा संपणारा विषयच नाही म्हणजे सरांचं कर्तृत्व आणि बाकी त्यांच्याकडनं जाणून घेणाऱ्या गोष्टी याला जर बघितलं तर शक्यच नाही. परंतु वेळेचं म्हणणं बघता, सरांचा वेळ बघता आपण सध्या तरी इथेच थांबतोय. पण सर, आज खऱ्या अर्थाने आम्हाला थोडक्यात परंतु सगळ्या गोष्टींची उकल झाली. गुन्ह्यांची उकल करणाऱ्यांचा एक आम्हाला माहिती आहे की अधिकारी आहेत, परंतु आज सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे ते उत्तर देईल हे आमच्यासाठी मोठी उकलच आहे आणि खरंच समाधानी आहोत. आणि हे सगळे प्रश्न देखील आहेत. सर, आज आपला अमूल्य सेवा दिला, खूप छान संवाद देखील झाला. तर आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.